प्रसूतीसाठी दाखल केलेल्या महिलेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. बुधवारी 24 ऑक्टोबर रोजी ऐश्वर्या सतीश पाटील या विवाहितेला प्रसूतीसाठी वडील सतीश पाटील राहणार परंडा यांनी बलदवा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मुलीची प्रसूती नॉर्मल होईल असं नातेवाईकांना डॉक्टर बलदवा यांनी सांगितलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी मुलीला वेदना असह्य होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळं डॉक्टर बलदवा यांनी सांगितलं की मुलीला दुसऱ्या रुग्णालयात न्या. त्यानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं आपल्या मुलीचा मृत्यू झाला असा आरोप मुलीचे वडील सतीश पाटील यांनी केला. ही माझ्या मुलीला मी डिलेवरीसाठी इथं सोलापूरला आणलो होतो. परवा दिवशी इथं ऍडमिट केलो. ऍडमिट केल्यानंतर परवाशी रात्री नॉर्मल होईल म्हणलं. ब्लडिंग झाल्यानंतर त्यांनी काय म्हणले, त्यांना कंट्रोल होईना. त्यांनी काय म्हणले, आता इथं कंट्रोल होत नाही, रुग्णालयाला घेऊन जावं लागेल. तिथं नेल्यानंतर मी जरा प्रयत्न केलो, प्रयत्नानं काही झालं नाही. त्यांची पिशवी काढावं लागेल म्हणलं. माझ्यासाठी मुलीला वाचवण्यासाठी तुला पिशवी काढायची गरज आहे, काढावं लागेल. त्यासाठी त्यांनी मला हे केल्यानंतर मी माझ्या मुलीचं वाचवण्यासाठी मी घर सही करून दिलो होतो. आणि ती लास्टला आज पहाटे एक्सपायर झाली. बीपी कमी बलदवावर कारवाई व्हावं. दरम्यानच्या काळात डॉक्टर संपत बलदवा यांच्या हॉस्पिटलमध्ये असा प्रकार घडल्यानं नातेवाईकांनी गर्दी केली आणि डॉक्टरांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र लागलीच पोलीस आल्यामुळं पुढील अनर्थ टळला. नातेवाईकांचं म्हणणं ऐकून घेऊन योग्य ती कारवाई करू असं मत जोडभाई ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी व्यक्त केलं. आमच्याकडे आता यातील जे मयत झालेली स्त्री आहे त्यांचे नातेवाईक तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला येणार आहे. त्यांची आम्ही तक्रार नोंदवून घेऊन आम्ही पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करतो. डॉक्टर संपत बलदवा यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं की ऐश्वर्याला दाखल करून घेतल्यानंतर तिच्या नातेवाईकांकडून वारंवार सांगण्यात येत होतं की मुलीची प्रसूती नॉर्मल करा म्हणून आपण प्रयत्न केले. मात्र प्रसूतीवेळी अचानक रक्तदाब कमी होऊन तिचा मृत्यू ओढवला असंही डॉक्टर बलदवा म्हणाले. आणि त्याच्यानंतर मी हा डिसिजन घेतला. खूप उघडल्यानंतर असं लक्षात आलं की गर्भाशयाच्या पिशवीचे नळ बांधून सुद्धा रक्तस्त्राव थांबत नाही आणि गर्भाशयाची पिशवी ही वाजवीपेक्षा मोठी झालेली आहे आणि आज सर्व रक्त साचलेलं आहे. आता शेवटचा उपाय म्हणजे मला हे पिशवी काढणं जरूर वाटलं. डॉक्टर गुरुमलाही जरूर वाटलं. बाकीचे डॉक्टर सर्व बघत होते आणि त्यांनी आम्हाला म्हणलं आता हे आता तुम्हाला करणं हे अतिशय योग्य आहे. तो पण पेशंटच्या नातेवाईकांना मी ब्लड वगैरे आणायला सांगितलं होतं. 7 ते 8 बाटले त्यांनी रक्त आणलं. पेशंट आम्ही रक्त वगैरे दिलं. त्याच्यानंतर ऑपरेशन व्यवस्थित झालं. रक्तस्रावही थांबला. पण ते पेशंटचं बी पी जे खाली झालं होतं ते थोडंसं वर येईना. त्यासाठी आम्ही 8-1 बाटल्या रक्त दिल्या. पेशंटला आयसीयूमध्ये शिफ्ट केलं. मी स्वतः 4 वाजेपर्यंत पण तिथं थांबलो होतो. माझे डॉक्टर फिजिशियन डॉक्टर गोरे डॉक्टर दुसरे डॉक्टर जे आयसीयूमध्ये काम करतात डॉक्टर हा खूप इंटेन्सिव्ह आपलं त्यांनाही मी बोलवलं. एनएसएसने बोलवलं. डॉक्टर आपल्याला फोन केले. सर्वांना फोन करून आम्ही सर्व पुढची ट्रीटमेंट चालू केली. पण जेणेकरून थोडीशी परिस्थिती पेशंटची दुपारी सुधारली होती. थोडीशी पेशंट बोलली जरा अलर्ट झाली होती. त्याच्यानंतर परत संध्याकाळी परत बी पी कमी होऊ लागलं. बी पी काही कंट्रोलमध्ये येईना आणि त्याची पल्स आणि जी नाडी आहे ती 170-180 पुढे जाऊ लागले. पाटी 4 परत आम्ही जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते केले सर्व. पण पेशंट काही रिकवरी होऊ शकले नाही. मला अतिशय दुःख होते हे सर्व सांगताना. पण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हे नाही. मेडिकल फील्डमध्ये हजारातल्या एखाद्या केसमध्ये मेडिकल ह्याच्यामध्ये युट्राईन म्हणजे जो गर्भाशयाची पिशवी आहे ती आकुंचनच पावत नाही काही केलं तर. घडलेल्या प्रकारामुळं परिसरात खळबळ माजली होती. याविषयी जोडभाई पोलीस ठाण्याचे अधिकारी आता कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.